सिंगराव काय 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 नाही बाबा म्हशीचं शान काढलं आता गोट्या काढते जयसिंगराव उठलं का उठलंय वाटतं मला जयसिंगराव 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 काय आटपलं का साहेबांना त्या आंघोळीला गेल्यात अजून आंघोळ मातपतूर काय नसतं त्यालाच लावत होतो तारा जयसिंगराव आवाज उसल पानी दयाच मी सुजण्याच्या मी रानात जाऊन बसलो तुमचा पत्तेच नाही म्हणून म्हणलं म्हणलं काय झालं बघाव तरी तुमचं अजून आंघोळ आठ ना झालं नाही काय रात्री जरा जास्त जागर झाली काय नाही पोती वाचत होतो असं असं पोटी पुत्र व्हा म्हणून रात्री पारायणच चालल्यात वाटत तुमचं बरं आहे आमचा नवीन संसार आहे जरा देव धर्माकडे बघावं लागतंय बरं चला होय त्यांची कुठे पाण्याची काय आता आणखी याच काय विसरलं म्हणायचं तारा काय हे ते माझं हे कुठे आहे हे म्हणजे हे सांगतो ना कोण बघत नाही कोण बघत नाही जयसिंगराव आठवा लवकर रानातला ऊस तहानेला झालाय त्याला पाणी पाजाराव काय मी म्हणतो रोज रोज काय इसळत येत आणि हे चंची इसळ जा लवकर जा तिकडे ऊस वाळल आज तुम्हाला साष्टांग दंडवत घालू काय कोणाला तुम्हाला मला काय झालं कोण आहे कोण नाही इकडं काय कुकू कुठे गालावर माझ्या ओळ पुसून टाका काय चुकून म्हणजे मी आज हे चला आता वहिनी तुमचं आणि काय राहिले भाकरी इथे विसरून चाललाय वय का माळ्यात कुणी ठेवलंय करून खालायला अरे तुम्हाला जणू ठावत नाही म्हणायची दोघांच्या मध्ये तुमचा काय बी नेम नाही हो वहिनी एक मेहरबानी करा कुंकू जरा ठळक करून घ्या सासूबाईंनी बघायच्या इकडचं आम्ही पुसले आईला ऊस वाळून बोंबील झाला रे बस 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 हे आबुराव ते इंजन बंद कर चल पहिले लवकर बंद कर तिने बंद आयला सुरळीत पाणी गेलं म्हणजे नाही ती बैला व्हायची चले बाबुराव चल बाबुराव तमाशाचा फड गावात आला म्हणायचं का काय होई की बरोबर ते सवारीची गाडी म्हणजे फट असे कशावर उद्या होळी पुनवून आहे का खरंच पाच दिवस तुमची चंगळ बघा आता कसली चंगळ येऊन बसलाय नाकात येस आलं ना घरची सकाळी नारळ देताना नाही पाहिलं यशनीचा झटका दावत तुम्ही सोडायचं ठरलं येसन तरी काय करणार अहो म्हणत हे खाल्लेलं तोंड थोडं पाणी मिळेल का आमच्या बाईला काय झालं अरे थोडं काय हिर भरली की मानगड नाही का हे बाबूराव बाईसनी थंडगार पाणी दे थोडं कॉफी देतो देतो जयसिंगराव सुंदरा जेजुरीकरांचा नामांकित फडे येऊ असं आणि नुसतं असं काय म्हणताय 9 लाख पायरीचा गड आहे तुमच्या दृष्टीनं गडच म्हणायचा पाणी लिहून घेऊ नव आईला तू कुठं निघालाय आईला जितकं तितकं मोरस लग्नाला येऊ नको म्हणलं तर कुठला गोड्या आणि इकडे जयसिंगराव आपल्या आराध्यक बघतो जर अंदाजो पाणी बुटत्या बर
पिऊ काय पाणी तान भागली एवढंच तान भागली अगं पाणी कसं होत गोड गोड म्हणजे काय दम थमसप बरं पाणी हिरीच होत का नाळाच अहो नारळाचं कसं असेल हिरीच पाणी म्हणजे काय दिसतोय जरा आहे पण आडवा नाही आता उभा मुसून नाही बापरे म्हणजे पाऊस नाही म्हणजे हिरीच वाढलं काय पट्ट्या उभा आहे आमचा गावावर बघा ते जयसिंग पवार म्हणतात त्यासनी लय औषी माणूस आहे बघा राजच्याला गाठ पडले तुमची त्यांची नाही चुकी नो राम 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 सुंदरा मालक बर का ए अगं तुझ्याकडेच बघत्यात बरं हात तर हाली की ते असले बरं रात ये ना आटो अगदी बाबूराव फार कामात नाही गेले म्हणे जयसिंगराव हात बघितलं कोणाचा तर बाईचा हात बघितला का म्हणलं तुमच्याकडे बघूनच हात हलवे तू असं काय हात म्हणायचं बोट म्हणायची काय रंग काय कांती आ हा 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 गुलाबी लुसलुसीत निस्काय केवड्याचं कमी झालं अहो न बघता डोकं मनमानावं लागलंय हे काय आज आधी ठेवणीतली कापडं घातले तमाशाची तयारी दिसते अरे का आटल का नाही आलं बघा तुमचं दोस्त उंदराला मांजर सामील आबूराव काय काय काम काय काढलं नाही रातचं आलं म्हणून विचारलं अहो हेच उद्या इथे जोडणीत इचरायला आलोय म्हणजे नांगरट करायची का पाण्यातून मोकळं व्हायचं दुसरं काय असू अरे उगच तो आताला जाऊन मोगा का लपवतोय हा सरळ सांग की तमाशाला निघालो म्हणून तिला बी काय काम नाही उगाच रात्र जागत बसतोय ए बाबा लवकर ये हा उगत जास्त आगत बसून उगत ए काय नाही थोडा सामना लगेच परत येणार असं नाही तुम्हाला भान राहत नाही म्हणून म्हणतात त्या तू दुखतो की ना का तारा आलो मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती पहिला पाऊल पहिला मुजरा सादर करीतो कलाकृती मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती देवाधिकानो हे रसिकानो आशीर्वाद द्या तुमचा हो देवाधिकानो सादर करीतो कलाकृती मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती मंडप फुलला मेळा जमला गणराया झाला सभापती
निकल रहा रस्ता हटाओ।
म्हणजे मी किसन देवाचं आश्रम किसन देवाचं आश्रम नाही मी किसन देवाचा खासगी कारभार आहे यो किसन देवाचा खासगीतला कारभार नाही बोल नका नाही बोल नका गाठी सोडा अरे लिल्या तुला काय लाज लज्जा शरम एवढ्या लोकांसमोर गाठी सोडा शंकर मिला तुला पटकी तर फोड बाई थांबा काय थांबा गाठी सोडा म्हणजे तुमच्या दोस्तकार मडके आहेत की नाही त्या गाठी सोडा म्हणते मला तपासायचं का बोलायचं ठेव बाई मडकी खाली अरे बाजूला आपण काय आणले मी होय मी आणलंय दही दही राधे काय तू काय आणले सवेर विचारला तर सांगेन बरं राधाबाई आपण काय आणले मी आहे मी आणले लोणी लोणी अरे काय रे तू काय आणले मी आणले तू दो म्हणजे आकडे आहे का फ्रूट पाणी तुझा मुर्दा गाडला तुला पटकीचा फोड आला एकदम डिग्री लावायचं होतं काय रागू नका मग एकदम डिग्री लावतो म्हणजे काय काय बाई ऐकून घ्या दुधात पाणी किती आहे ते डिग्री लावून बघाय पाहिजे की नको बघ बाई जाई दुधात पाणी किती आहे ते डिग्री लावून बघते म्हण अरे बाबा हल्ली दुधापेक्षा पाणी महाग झाले सगळ्या बायका नळाखाली आपापले भांडे ठेवून दोन आ करून बसल्यात का तर कवा पाणी पडतंय कवा पाणी पडतंय कवा पाणी पडतंय बरोबर आहे एका नळा संघ जर धाबा बायका झोंबाय लागल्या तर त्या बिचारा नळानं काय करायचं तुझ्या जीवाला काहार मिळा की नाही शाळेसमोर काय वाटेल तसं बोलतोय जाई जाई आजपासून आपण मत्रीच्या बाजारला जायचं नाही यो रस्ता कशाला उभा इंजन सुरू करतोय आमचा जीवन आहे तो सुचित हा बराबर आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे काय आता तुमच्या मनात जरा चलबिचल होणारच की तमाशाचा फड आज गावाबाहेर निघणार आहे जरा मनात तुमच्या असं कितवल्यासारखं होणारच की वहिनी साहेब पहिल्यांदा माहेरी निघणार आता का जयसिंगराव
अरे बाबा ती एक भाकर चिड़ी ये म्हणजे कसं गरम गरम चपाती बाहर की छान लाटलेली एवढं सुस्कर सुडून एवढ्याला काय झालं का तुम्हाला इथं चावलंय सुनाय इंगळी चावली ती बी कशी एका रात्रीत गायड केला अरे बाबा इंगळी आहेच तशी म्हणजे आजूबाज तिची चुळी शिरली होती आणि आता तुमच्या धोत्र शिरली का काय म्हणा गाडी आली गाडी आली का बरं झालं बरं झालं टायमावर आल्या शिवराव खरंच गाडी आली की हो तर मला वाटतं त्या बाईला ताण लागली असणार मग घेऊन जातो पाण्याचा त्या बाईला बोलू की आपण खोपीत या बाबराव रात्री बिरी कंपल्या शिंगराव तरीच म्हणलं बाज गाज्या सतरांजा व्यवस्थित आखरून ठेवल्यात एखादा इसू आणून ठेवायचा नाही का आई तेवढी नांगी मारायला चांगले खुपी साफ करून ठेवली सतरंजात टाकून ठेवलं पलंग सजून ठेवलं हो पण आबरा तुमची केली तर बैलाच्या गोठ्यात कोंडा शेजारी एवढं विचारायचं ते खरंच स्वतःचं शांत वाटत ना शांत वाटत बरं येळलं आलंय नाही ते इथं नुसतं सारखं चालू असते पाठपोक म्हणजे काय असतं इंधन इंधन किती उठल्या लागला तर खोला शिरायला आणि आता निघालो म्हटलं जाताना तुम्हाला भेटून जावं एवढ्यात आता आला तर बसा की थोडा गाळप करू उसाचं उसाचं रस शून्य म्हणजे दुसरं काय रस शून्य झालं बघ आता गादी तुझ्या हातात घ्या विश्रांती विश्रांती घेऊ आणि इन खाली झाली तर मग जाईल तू नको असा मी येऊ फक्त तुझा बघू आई वाट बघत असेल आईला म्हणा मी लगेच येतो बसल का येऊ आम्ही वचन दिल्याप्रमाणे यायला पाहिजे बरं का आता आमचा मुक्काम पुण्याला आहे त्यांनी गोड्या फुगरे ठेवलेले आहेत तुम्ही निस्त बोलवायचं या म्हणून पण ते कुठं बोलतोय मिस्टर तोंडाने नको हा पाय राहत तुम्ही सांगा बघू येतो म्हणून सिंगराव अनुमान करू नका हात पुढे झालाय त्याच्यावर आता काळजीच ठेवा पुण्याला एवढं काय काम काढलंय नवीन इंधन घ्यायचं चाललंय वय पण जुनं इंधन आहे ना आपलं आहे पर त्याच्या पाण्याला म्हणावा तसा फोर्स राहिलेला नाही पुण्याला एक नवीन मॉडेल आलंय बघा म्हणतो जाऊन Thank you.
कितीक आलं कितीक गेलं साऱ्यांची झाली दैना ग बाई बाई साऱ्यांची झाली दैना अग बाई मी साताऱ्याचे मैना अग बाई मी साताऱ्याचे मैना आहो बाई ही साताऱ्याचे मैना आहो बाई ही साताऱ्याचे मैना किती वेळ केला यायला गाडी लेट झाली म्हणून यायला वेळ झाला म्हणून गाडी लेट झाली विंगत कुठं दिसेना झाला आज लावणीकडे लक्ष बी लागलं नाही माझं सुंदरा आला खोकला प्रवास होता मी सुंदरा रातच्या बैठकीची सुपारी घेतल्या लोक गाडी घेऊन येऊन बाहेर थांबल्या बरं लवकर होय होय मी आले तू हो मर मग कसं करता बैठकीला किती वेळ लागते कोणास ठाऊक उद्या कुठे कोल्हापूरला येणार ना मग यायचं बरं का मी वाट बघ ना यायचं बरं का आला त्याला जय सिंगराव कळलंय मला कोल्हापूरला बारी आहे ठाण्याला नाही काय हो आजकाल मी बघते तुम्ही सारखं जागत असता काय झालं सर त्याचं काय आहे जरा झोप उडाल्यासारखं झालंय का काय झालं झोपेला काय झालंय ते नव्या इंजिनासाठी तगाईचा अर्ज केला होता ना तो अजून मंजूर नाही झाला ना मग कशाला लागतं ते नव्या इंजिनाचं माग जुनं इंजिन का वाईट आहे तुला नाही कळायचं इंजिनात पण फरक असतोय गंगेच्या पाण्याचा हो लई निराळा आहेस का पंचगंगेच्या पाण्याचा हो लई निराळा आहेस का अहो माझ्या लावणीत कोल्हापुरी ठसका हो कोल्हापुरी ठसका अहो माझ्या लावणीत कोल्हापुरी ठसका हो कोल्हापुरी ठसका हिच्या लावणीत कोल्हापुरी ठसका पैवानाचा लहरी फेटा उसाच्या फडात पिकती नोटा ज्यानं त्यानं आमच्या गावाचा मनात घेतलाय धक्का अहो मनात घेतलाय धक्का 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 आमच्या गंगेच्या पाण्याचा हो लई निराळा आहेस का पंचगंगेच्या पाण्याचा हो लई निराळा आहेस का अहो माझ्या लावणीत कोल्हापुरी ठसका हो कोल्हापुरी ठसका हो माझ्या लावणीत कोल्हापुरी ठसका हो कोल्हापुरी ठसका तिच्या लावणीत कोल्हापुरी ठसका तिच्या लावणीत कोल्हापुरी ठसका तिच्या लावणीत कोल्हापुरी ठसका दोन वाजलं वाजू दे घड्याळाला वाजण्याशिवाय दुसरं काय काम आहे सुंदरा किती वाजलं दोन वाजले दोन वाजलं तुमचं काय करत आहे रातभर गुलु 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 गोष्टी बोलत बसायला बरोबरच आहे अहो वनवासामध्ये राम सीतेच्या काही राती ठरल्या पण गोष्टी काही संपल्या नाहीत बघा कोण राम आणि कोण सीता हिंमत असेल तर लगीन करा मग तासभरच काय जलंबर बसा की गुलु 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 बोलत हे असं करत राहिलो तर धंद्यात वांदा येईल सुंदरा चल मध्यान रात झाली उद्या आणि रात बोर्डार उभं राहायचं आहे
ठिकाण तर हेच सांगितलं होतं ना विठ्ठल रुपम आहे बरोबर आहे मग अजून कशी नाही रे आली बारी तर कवाच संपली जयशंकरराव एक विचारू का नवं इंधन घ्यायचं म्हणून तुम्ही आम्हाला घरातून बाहेर काढलं हेच इंधन वाटतं अरे आबू हिरीवर नवं इंधन बसून पीक काढायला आमचा जीव कुठं सुचित आहे मग एकाला 5000 रुपये तगाई घेतली ती कशासाठी बनतो वाटतात सांगू काय बोला अरे तमाशात दौलत जादा करायला तगाई नाही मिळत म्हणून इंधनाच्या नावावर तगाई घेतली जय किसान आणि जय जवान काय जातंय जय जवान आणि जय काय झालं तुमचं इंधन आले की राव इथं आमच्या जीवाची पार उलगाल झाली वारा झाला वारा मागाचा महिना उलगाल उलगाल करत होते नुसते तुला मध्ये लुडबुड करायलाच पाहिजे का नेहमी तू मध्ये मध्ये बोललंच पाहिजे तुमचं चालू द्या आम्ही आडोस धरतो किती वेळ लागला तुला यायला मग काय करू आईचं कसं बसं डोळ्यात चुकून आले मी पण इथं आमच्या जीवाची उलगाल झाली आहे ना आता सुद्धा मी तुझ्याशी बोलतोय पण आपली सुद्धा पार उडाली कांदा आणू काय नाकाला वाला तुला जोड्यानं आणू का नाही सूट उडाली म्हणताय म्हणून म्हणतोय आता तू जातो का ते राहून दे मग काय विचार केला लग्नाचा आईनं सारखा तगादा लावलाय माझ्या माग ते काय हे जर द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसता ना तर मी दादा लगीन केलं असतं तुझ्याशी ग आणि कोणाशी तुझ्याशीच कर पण मी आईची समजूत कशी काढू हे बघ मी असं करतो 4 दिवसात मी माझी दोस्त मंडळी जमवतो हा कसं करायचं काय करायचं त्यांना विचारतो आणि मग तुला सांगतो हे बघा ही नुसती आश्वासनं नको एक तर तिच्या नावावर बँकेत 5-50 हजार रुपये ठेवून सौत बिरार थाटून द्या नाहीतर 4 चौघात लगीन करून हक्कानं तरी घरला न्या सांगून ठेवती जयशंकरराव त्यांचं म्हणणं बरोबर अहो अंगावर मास आहे तो बदूर त्याची किंमत आहे कोंबड्या खुडूक झाल्यावर त्यांना कोण विचारणार आपण असं करू दोन लोकांची मिटिंग घेऊ अहो काय त्याचं खटलंय असं काय करतात हो मग हे वाळे येणं जाणं कशा पाहिजे नाही आम्ही करतो काहीतरी याच्यातून मार्ग जरूर काढतो जयशंकरराव उद्याच मिटिंग करायचं ते काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा प्रत्याशिवाय इकडे येऊ नका आई तू बाबा तुला काय कळतं आई साहेब आम्ही बी कणक पाडल्याशिवाय तुमच्याकडे येणार नाही चला जयशंकरराव चल का चला की काय चला म्हणतो आमची प्लेटीत नको आणू पिढीची नाही तर कर्जाच्या पानात बांधून आण सांग काय होईल सांगायचं घरी सज्जनांची पूजा होती म्हणून तुमच्या घरी मग जोड खावं लागतं ना मला बाबाचं नाव घ्या आंडे बाबूराव मालकांच्या नावावर पैसे मांडून ठेव चला किती दिवस चाललंय तुमच्या काय आमच्या खात्यावर मांडायचं तोरून सगळ्या नाव काही येडच काय म्हणायचं आपला बाबूराव आहे ना त्याच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती प्रसाद आणला म्हणजे रातभर पूजा होती बाय पूजा संपल्यानंतर भजन होत स्वांगाच प्रसाद घे ना ठेवा तिकडं दादाबाई काय बाबू जय शिंदा आहे ती दादा का आज जोडून असं घरला पूजा आहे सत्यनारायणाची म्हणजे नेमका पत्ता उगवला अहो ते तर म्हणाले काल तुमच्याकडे पूजा होती म्हणून हो काल कशी असेल आज आहे येतो मी
गेला की आज पूजा आहे म्हणून आबूराव काय आबूराव आबूराव आ आ हा तुझ्या ऐकण्यात काहीतरी घोटाळा झाला मी आबूराव म्हटलं आणि मी बाबूराव ऐकलं तर रोज रोज थापा मारून कुठे जातात पुन्हा प्रसाद सत्यनारायण बोल सांग बाबूराव कुठे बाबूराव मूर्ती हजर राम 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 बसा बसा यायला एवढा उशीर देसिंगराव मला हे सांगा ना म्हणजे एवढ्या अर्जन निरोध धरून कशा करता बोलू देसिंगराव काय असेल खरं मुद्दे तर बोला आमचा पेच तुम्हाला ठाऊक आहे म्हणजे दुसऱ्याला घालायचा का आपण स्वतःच अडकून घ्यायचा बाबूराव मालकाला पडलेला पेच जी भारिया प्रतिबंधक कायद्याचा आलो आलो घेणार झालं म्हणजे दुसऱ्या लग्नाचा मना की आता काय माझ्या मुंजी बद्दल बोलतोय अहो पण या उघडाई तुला कशाला बोलावलं इथं तसं ना कायदा अडवाय तू अहो हे काम सोपं नाही असलं म्हणजे लई घासेल लई लई अवघड अवघडायच्या लागलं ना फुटकं तोडायला अरे बिचाव काय तरी मार्ग हो मग लगीन लावून रिकाम व्हायचं काय होईल ते होईल मारायची मुसुंडी अरपर लेखा कायदा मोडतोय त्याच काय करायचं हो पर कायदा कुणाला हो आमच्यासारख्या गरीब असणी आमचं जयसिंगराव काय नावर आहेत काय अरे मी तर म्हणतोय जयसिंगराव म्हणजे गावचं राजे बरोबर दोनच बायका आहेत काय शंभर बायका करेल त्याला कुणाचं मी आहे हो पण शंभर बायका करून त्या काय पुलावर कामाला पाठवायची आहे कामावर ठेवील ना तर शंभर बायकांचा झुंबार करून छत्रा टांगून काय भेल तो वय पण जयसिंगरावाच्या घरचं वारं काय म्हणते त्याच मी जरा विचार करा अरे कोण घरचं काय म्हणते अहो आपल्या वहिनी अरे कुठली वहिनी का टाईनी अहो यांच्या धर्मपत्नी अरे वट्ट पौर्णिमेला वडाला फेरा घालती का ना कळती किती किती जोराची भेंडोळे नाचवती ए लेखा अजून सहा जन्म तिला ह्या वाघावर नांदायचे बोला यांची आई साहेबांनी काय वाटेल पण म्हातारी दे तिला आलाच राग समजा स्पेशल यात्रा कंपनी द्या काशीला पाठवून हजार दोन हजार जाताल तिकडे सहा महिने काय अन्न आली तर आली नाही गेली तिकडे तुम्ही का बसा आईला ठेवा कोण बोल पुढं ठेवली कोण बोल हे तसं नव्हतं चुलता काय म्हणतील हे कोण चुलता चुलता अरे म्हणच पाहुण्याचं पाहुण्यात कुंडी बसतं मी येऊन अहो आबूराव सुलता जाऊ दे आई जाऊ दे पण यांच्या सासूरवाडीची माणसं काय म्हणतील जयसिंगराव तेवढं सांभाळा पाहिजे अहो तुमचा सासरा तिरसिंगराव म्हणजे डोक्याचा तिरका माणूस काय करेल त्याचा नियम नाही आधी सातारी तर पुन्हा हातारी बंदूक म्हणत गावात शिरला म्हणजे आमची पोरं बाळ उघडी पडलीच म्हणून समजा 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 बोलून झालं अरे बेटे हो तुम्हाला बोलवलं कशासाठी आणि तुम्ही बोलता काय माझ्या आईला काय वाटल माझा चुलता काय म्हणाल तुम्हाला काय करायचंय मी काय करायचं ते बोला जयसिंगराव एक इल्लम सुचली आपण कायद्याला टांग मारायचं टांग छडी टांग कशी कायद्याला कायदा ठेवून द्यायचा आपण लग्नच करायचं नाही बोमला चांग झाला पाहिला आता आपण इंची पालखी उचलूया अरे माझा ऐकून तरी आमची पालखी बघ लगीन झालं अशी भूमका उठवायची कुठे ठेवली पुरीला आणून घरात ठेवायची ठेवली कुणी तुम्ही पुढे चार आठ दिवस काय होतोय काय नाही याचा दूम घ्यायचा घेतला पुढे काय शिस्त असं वाटलं लाईन क्लिअर झाली असं वाटलं पुरीला घ्यायचं नरसोबाच्या वाडीला जायचं लगीन लावून परत यायचं नाही बॉम्बॉम्ब झाली आपल्या काखावर याला म्हणतात मेंदू एक अडचण आहे लागला फुसकुली सोडायला पण ते नाही ती बाई तयार होईल काय का नाही व्हायची मग लव कसलं याला एक इंग्लिश बोलायची लय सवय मराठीत बोल बर प्रेम कसलं जरा तोंड वाकडं करायचं कारण कस सरळ होते हे खरं हो पण तिची आई तयार होईल मग आम्ही कशाला आहे काय विचाराय तू नाही नाही तुम्हाला आयडिया सुचवतो ना तगायचं पाच हजार रुपये तोंडावर फेकायचं मान मोडून घरात बसतीय बघा मोजून घ्या पाच हजार पण घेणार ठेवा लगीन करतो म्हणून कबूल केलंय त्याच्या इथून निघायचं थेट नरसोबाची वाडी त्याचीच बाहेर उभी केली येऊ काय
आता कुणी नाही बघत हे तोपर्यंत उसाच्या फळात शिरा बघू. अवकर भाऊची नरसोबाची वाडी आज तुमची हीच नरसोबाची वाडी बरं का. आम्ही गावात बोमलं भिंतोय तुम्हाला कटाळा आला द्यायचं मांडी ऊस कोळायचं खात बसायचं. चला 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 कुणी बघत चला अगदी चला रे चला झालं रे झालं झालं रे झालं 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 झालं. लगीन झाल्यावर संगीत तसं करता
घर कुठलं ते तर मुकल जनावर लुगडं कुठलं धोतर कुठलं तरी बरं चुकून टाकून निसून आलो नाही आता केवढा वाटा तुमच्या धोतराचं कळलं काय झालं बोला काय व्हायचं हाका घातल्या तर रान उठवले आता काय गाणे ये घ्या मुंडक करा वही इकडं स्वतः घालतो यार ध्यानच मारतो काय ती आमची पत्नी तारा हातात घेऊनच उभी आहे दरवाज्यात भाकरीचा तुकडा हवा वळायला दोघांना मी आधी नाही बोलायचं काय हो तुम्हाला काय कळलं का हो दुसऱ्या नवीन केलं म्हणा काय म्हणता अजून सगळं तारा ठाऊक आहे का तारा काय म्हणतो तुला काय कळलं का तुझ्या नवऱ्यानं दुसरं लगीन केलं म्हणा अजून रजेवर बोलत होत्या ऐकलं का सगळं काय बोलायला लागलं ते ठीक आहे ना बघ तू कोण सटवे आहे ती
काय वहिनी साहब काय म्हणतात तुमचं दिवटं चिरंजीव विचारा की त्याला खर्च होऊ काय जयशिंगराव हे झेंडा लावला म्हणा की घराण्याचा आमच्या पराक्रम दावाला दुसरी जागा धावली ना भाई तुम्हाला काय करून बसताय साहेब समजा सुट्टा गुट्टा तुमचा लावर शिखर बंद करा आधी हौसते कर जेवढा नाही मी ऐकायला येतोय मला असत काय केलं मी जगाकडं काय केलं अव चांगला हातात हंटर घेऊन विचारा की मुर्दी आला वहिनी साहब तुम्ही नुसती परवानगी द्या त्याची कातडीच लुळू तुम्ही काका तोंड सांभाळून बोला काद्या समजता का तुम्हाला बघा बघा वर तोंड करून कसा बोलतोय आणि सरकार जायला नाही त्याला कुणाचा सरकार मग आम्ही कशाला आहे चक्का चुलताय मी त्याचं किती केलं ते बघून घेतो काय हो जयशिंगराव काय करून बसला ताई लगीनच केलं की आम्ही लगीन हे लगीन करून चांगलं नाव केलं था घराण्यात केलं की काय कुठं लुगडं नेसून नाचलो नाही आम्ही तुमच्या काव्याला काय एवढा खोंबार लागलाय अरे त्यांच्या जातीची पोरगी आहे ती जातपात कशाला बघताय रूप आणि गुण बघाव माणसानं अरे माझ्या रूपाच्या त्या नाचणारीला पुढे घेऊन बस तिचं रूप बघत एका नाचणारी संघ लगीन लावून आपली जात सुधारायला निघाला होय दोन बायकांचा कायदा ठराव आहे ना आईचं दूध तुटून 28 वर्ष झाली काका एवढा खुला नाही मी मला आता शहाणपणा शिकू हा शहाणपणा शिकवू नग उद्या जेलात खडी फोडायला गेला था म्हणजे आमच्या अक्कल कुणा संघ मोजायची तुमच्या अक्कलेला काय होतंय अरे आमच्या अबुरूला डाग लागला त्याचं काय मग डाग लागला तर धुवून वाढत टाका आपण सोडा आणि साबणाचा खर्च देतो बघा बघा वहिनी साहब चिरंजीव कसं बोलत्यात तुमचं ते आणि होय ना हाताचा पायला आणि डोळ्याचा दिवा करून तुला लहानाचं मोठं केलं ते काय तुरुंगात जायला पाहिजे होय हे आहे जे काय होईल ते निस्तरायला आमचं मनगट समर्थ आहे तुम्ही आता होताल हे वहिनी साहब तुम्ही जावात आमचं आम्ही बघून घेतो काय करायचं बाबूराव तसं दणकं चालू आहे हे जयशिंगराव नाही जरा आमच्या बी बाजूने विचार करायचे काय वाटोळ केलं आम्ही तुमचं आता एक परीनं वाटोळच म्हणायचं की हे अहो आमच्या तीन नात्या धुतली की आज बिन लग्नाच्या घरात बसून आहे हे पई पाहुणे यायचे ती काहीतरी वाटाघाटी सुरू होणारच की वाटाघाटी करायला आम्ही नको म्हणलं काय तुम्हाला हा काळ कुत्र येईल का आमच्या दारात काळ कुत्र अहो का नाही येणार कोरबड तुकडा टाका थेट पाठावर येऊन बसतय अरे काय पाठावर बसतय अरे बाबा कुणी मी विचारणारच की कुणाच्या लेखी म्हणून तेव्हा काय सांगायचं आशा ना आशाच्या घरातल्या म्हणून नाही पण मी म्हणतो काका याचं कुत्र्याचा काय संबंध म्हणून अरे आता काय सांगायचं तुला डागच लागला म्हणायचं कधी इब्रतीला वरच्या पायरीवरचा माणूस गारकन खालच्या पायरीवर आला ना हा कुठं बिघडले तुम्ही काही पांगळा येतोय का एक ध्यान टाकायची वरच्या पायरीवर धावतात अरे काय वस्तूसली का अरे आमच्या पुऱ्या आता खपायच्या कशा त्यात त्यांच्या दिसायला डाव्या अवा असे का तसे म्हणायचं काका एक डोळा इकडे एक डोळा तिकडे हा मग पुन्हा प्रश्न झाला की नाही अवघड तुम्ही काळजी करू नका काका त्यातली इकीचा भार आम्ही उचलू काय म्हणाल अहो तसं नाही आमचं लगीन झालंय पुढे होऊन इकीला कुणाच्या गळ्यात बांधू म्हणतो अहो आपल्या माणसाचा भार आपणच उचलला पाहिजे अरे ये अशा कुणाच्या बी गळ्यात बांधायच्या असत्या तर घरात बसवून ठेवले असते का आतापासून असं मग बांधा दावर बाबूराव आज काय गटारी आमुषा म्हणायची काय असं दिसतंय जयसिंगराव मी येऊन आलं बनीला घेऊन हो कसं फुलताय ते बघा तुझे कुणा आहे तुझा भाऊ कुणा आहे त्याला चढायचं नाही कोण आहे एक दिन समारंभाची बघा स्वतःला त्यात मोकळ्या अंगाने चालत आहे ना बायकोला धरून यायला जयशंकराव ना बायकडे बाबूराव आता काही खैर नाही बघा नाही
ಸಾರಂ ನವರ ಹೇ ಸಂಬಳ ತುಮಚಿ ಬಂದ आज पत्र चांगली नान देवली इतना पुढे तुमचा आमचा संबंध तुटला काय झालं ती माझी बायको नवा मी तिचा नवरा नवा अहो दाजी लगीन झाले नवरा आता नांद व्हायलाच पाहिजे अहो सने इतना पुढे नांद देवणारा गाडव असेल काय केलं म्हणा आमच्या वच्चीनी कोण ती अरे ती काय करते खपलून टाके परिमत करायची अहो पाहुण्या आतून बसा तरी कुत्त बसा म्हणून बसा अरे आमच्या सारखी यावं बसावं असं काय उरलंय घरात फर्निचरचा लिलाव झाला काय घरातल्या फर्निचरचा नाही आमच्या आबरूचा लिलाव झालाय मन पसा कुठ पसा नाही बाबूराव काय राव काय बसा हे सगळे जेल थुकाय लागलाय आमच्या तोंडावर म्हणून बसा मी म्हणतो दाजी जयशिंगरावच्या बहिणीनं काय पाप केले अहो सगळा आम्हाला आहे ताप अहो पाहून मला सांगा आम्ही यांची भन का म्हणून पदरात घेतली का म्हणून घेतली अहो खानदान घरान म्हणून नव आता काय खानदानपणा उरला यांच्या घरात खानदान आता झाली बाटली कुठे बाटली हे वच्चे आमची बाटली काढून ठेवली का तिथे आहे ना खिसेच जात पाहिजे लय वाईट सवय दाजी बायकांना सवय तर काय म्हणत होतो ते बाटली नाही खानदान पण मला सांग पाहून कुणी मी मानणारच की नाही ही अमकेची बायको अशा ना अशा घरातली आहे मग कसे नांदवावे आम्ही आम्ही ते बेवर्ष आम्हाला कोणी पोरगी देत नाही अरे शण्णव कोणीचा मराठा आहे जातीचा एका पती आठ लग्न लावून दो आठ पाठोपाठ एक करता का एकदमच करता अरे एकदम म्हणलं तर एकदम मी लावतो तेवढं वेळ आमच्या अंगात पाणी आहे म्हणाव पाण्यावर आठव झाली बाटली जीव याकुळ झालाय हे वच्चे वच्चे आता दारात पाहुणा याकुळ पाणी आला अहो वहिनी साहेब जावळे बापूची पाणी आलं की लवकर मी आणते गप गप पाय वाळून गप 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 नाही नाही पाणी पिणार नाही या घरातलं पाणी पिन म्हणता काय ताण का मारायची पाच नाही पाणी पिणार नाही ताण कोण मारते माझ्याकडे मेंदू पागळायला की माझा काय झालं सर्जपणे पाणी प्यालो या घरातलं त्याला प्यायची सवय नडली तर काय करू या पाण्याला हो दाजी नाही तमाशा करू नका रावजांची बहिणीचं हे बघा तुम्हाला जर झोंबलं असलं ना तर फुटायच ना कोणाला फुटा म्हणता दाजी या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे तो जसाला लावल्याशिवाय सोडणार नाही इब्रत म्हणजे काय वाटलं तुम्हाला इब्रत येऊन ना आठवली बाटली हे वच्चे बाटली कुठे जयसिंगराव दासव्या घोड्याहून आल्यात
जय सिंहराव आमपुरी जय सिंहराव आमच्या तीन प्रश्नाची उत्तर द्या उत्तर पाठ करून येते हे प्रश्न पाठ करून आले जयसिंगराव परीक्षा मांडली घ्या उत्तर भाऊजी त्याने आज तरी या म्हणावं परीक्षेसारखं दारात का अव पाहुन असं धरणं धरून बसल्या ग दारातच काय उभं राहिलंय इथं आज तरी या जयसिंगराव आमच्या तीन प्रश्नाची उत्तर आधी द्या त्या बिगार खाची पायरी तोडणार नाही बोला जावे बापू आमची लेख काय वांजुटी होती प्रश्न नंबर एक का तुमच्या संगती नांदत नव्हती प्रश्न नंबर दोन का पाहुण या नात्यानं आमच्याकडनं काय गुन्हा घडला प्रश्न नंबर तीन बोला खडाखडा ह्याच्यात एक जरी चूक असली तरी आलो तसा घोडा घेऊन माघारी जाईन एकदम करेक्ट चांगलं पॉइंटच पकडले आवा आता बोला की आणि जर का आमची बाजू बरोबर असल तर असं बी पुरीचं वाटोळ झालंय आणि तसं बी झालंय मग आम्ही गप्प का बसावं नाही बसायचं आवाच्या आयला आम्ही नेवण असून गप्प बसत नाही तुम्ही सासरून का गप्प बसताय रे हिंगण मिट्टी आहे आम्ही कुठं गप्प बसतोय येताना वकिलाचा सल्ला घेऊनच आलोय आम्ही नाही लग्नात 5,000 रुपये हुंडा दिला तसं 2,000 रुपये वकिलाला देऊन याला तुरुंगात खडी फोडायला असला होतो आणि चार बाजू याला म्हणायचं सासरा बाजार अहो पोटच्या लेखी परस पैसा जास्त आहे का आम्हाला नाही याला तुरुंगात खडी फोडायला लावली तर एका अंगाची मिशी उतरून इथं पायरीवर ठेवतो हा अंग अशी आता बोला ठेवा ठेवा मिशी उतरून ठेवा काय काय बोलतोय जयसिंग बापरे लय बघितले असे मिशी उतरून ठेवणारे असं खोट समजू नका जयसिंगराव हायकोर्टात जावं लागलं तरी हरकत नाही आणि तिथं बी जरी अपयश आलं तरी मिशी उतरून ठेवतो की नाही बघा असं मग मिशी उतरूनच जावा आम्ही त्याचं तोरण करून दाराच्या चौकटीला बांधू अरे जयसिंगराव कुणाला काय बोलतोस याचा विचार तरी कर अरे वा आमच्या मिशीचं तोरण करून बांधणार काय मग ठीक आहे यो निघालो वकील मामा किती केलं तरी जावई आपला अरे कोण जावई यो आता इब्रतीचा सवाल इब्रत वच्चे बाटली पाहुजे अहो पाहुजे त्याची आडवा तरी पाहुण अहो पाहुण कोण पाहुण पाहुण का रावण आता काय त्याचं टिपिशन लावतो ओ टिपिशन वाले चला हा ना घोडा आता आणि हो तुमच्या त्या घोड्याची लीद घेऊन जा बरोबर हो उगाच आमच्या दारात घाण नकोय जयसिंगराव असं बोलून इरसरीला पाडू नका जयसिंगराव लई भर जाऊ नका असा आणि नाही कायद्यानं काम झालं तर ही हातातली बंदुकीची नळी तरी हाय का नाही आणि वय लई आगाऊपणा करतायसा अरे लेख इदवा झाली तरी भेट तर जयसिंगराव काकावर करा जिंकले कप्त्यात जाऊन पाय धरा बोलतो काय थांबा मामा मामा आय मामा मामा का गामा आणि काय हो मग अशी लई गुरमीत बोलत होता आणि आता का आवाजाची पट्टी अशी खाली आली थोडस तुमच्याशी बोलायचं आहे ना तू जरा खाजगी सिक्रेट आहे जरा अरे मग बोला की पटा 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 का जीभ टाळ्याला चिकटली तुमची कसं आहे म्हणजे तुम्ही जरा आतमध्ये आला असता बरं झालं असतं आत काय जेवण आहे नाही सांगितलं नाही का जरा खाजगी नाजूक सिक्रेट आहे जरा चायचं नाजूक सिक्रेट अरे करायला लाज वाटली नाही आणि बोलायला का लाज वाटती तिकडे गावभर डंका वाजतोय आणि तरी मी तुमचं खासगी सिक्रेट बोंबालतेच का इकडं आता बोला लवकर नाही तर बोला लवकर जायचं ना वाट हे मामा खरं म्हणजे आम्ही लग्न केलेलंच नाही म्हणजे काय सांगताय सा काय खरं सांगतो ना आपण लग्न केलं ना अजून अहो तिकडं समजा गाव बोंबला लागलंय आणि तुम्ही आम्हाला थापा मारताय का होय मामा थाप नाही खरं सांग थाप नाही तर काय थापचा बा आई शपथ खोटं नाही सांगत खोटं नाही सांग अरे मग घरात आणून बसिल्या ती कोण
कसला इतिहास आणि कसला भूगोल घेऊन बसलाय का जयसिंगराव? माणसाने निस्ती बाई ठेवली तर गावात बोंब उठत नाही, कालवा होत नसतो. नाही म्हटलं आम्ही बी मस्त अनुभवी आहे. बस मामा शिकायचं रा शास्त्राकडून. हा माणसाने एखादं अंग वस्त्र ठेवलं तर कोण नको म्हणतं का? बरोबर करत. अहो गाडी म्हणल्यावर त्याला स्टेपनी असणारच. अहो स्टेपनी असू दे की नको कोण म्हणतंय, पण त्याच्या करता गावात एवढा बाबरा काय मामा? तो कालवा आम्हीच केला होता. काय बोला मी सांगतो मामा साहेब, आवई लगीन म्हणजे काय नाटकाच्या अगोदरची रंगीत झाली. लगीन कसलं आलं निस्ता भाषीन आणि ते खरं वाटावं म्हणून आम्ही दिवसभर गावात बोलत चुकलो. नर्तबाजी वाढल्या गेलं कुठे सीन नाटक ऐकून नवलच ये बर बर तुझ्या भावाचं सिनेमा. वा 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 बर हे कस कस म्हणाल असं मामासाहेब? जरा शांत होऊन विचारा की अहो तुम्ही हे जो रोखताय अंगावर फार धोत्र मनकेवळी जरा जवळची येळ आली ती. अहो यांची नरसोबाची वाडी गावाबाहेरच्या उसाच्या फड्यातच होती. म्हणजे अहो पण मी म्हणतो हे नाटक रचायचं कारण काय? अहो बघत होतो डाळ चिपती का डाळ चिजली गुमान एक दिवस नरसोबाच्या वाडीला जायचं लगीन लावून परत येत असा डाव रचला होता. छात 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 याला म्हणतात डाव. जयसिंगराव तुम्हाला किती मार्क देऊ बोला बोला. मार्क पण लावून तरी असा जावई मिळेल का? आम्हाला एकदम चितपूट केलं बरं का? औचारी मुंड्या चित. मामासाहेब तुम्ही एवढे मस्त आनंद पण असला अनुभव तुम्हाला आहे? नाही नाही मानलो आपण बरं का. जयसिंगराव याच्या बदलात तुम्हाला एक टोळ्याची अंगठी घालतो बोट. अंगठी हाताला बोट शिल्लक आहेत का बाबा? काय झालं? आव दिसली चांगली अंगठी गाल झडप, दिसली चांगली अंगठी गाल झडप. आव बिनमापाच्या अंगठ्या बळ बळ बोटाने अडकवल्यात अंगठा शिल्लक हे दाखवायला. मग मग असं करतो चांगली चार तोळ्याची पूची अडकवतो याच्या. मामासाहेब मी सांगू तुम्हाला, तुम्ही असं करा फटफट घेऊन द्या बुलेट 3.5 फट फट वाजत गेलं पाहिजे असं म्हणता. 2000 खिशात घेऊन आलोया मग ते वकिलाच्या मुर्द्यावर घालण्यापरा. तो वकील काय आपल्या जावं येतं त्याला काय द्यायचं तेच म्हणतो. त्याच्यातच 5000 आणखीन घालतो आणि चांगली डबल शीट घेऊन देतो माझ्या वाघाला. मामासाहेब पुन्हा घोटाळा. डबल शीट मग टिपिल कुठं बसणं? पटपटीला जोडलेलं ते डबडं मिळतं का? तसलं घ्या घेतली. आणि मामासाहेब आमच्याकडे नजर असू द्या, काकावर करण्याचा डाव आमचा वर्ग आला आमच्या लक्षात आला आमच्या लक्षात. अरे आयर म्हणून तुला फेटा बांधतो निदान कोसा तरी. कोल्हापूरच्या कोस्त्याच्या मैदानात गेलो लोकांनी उठून विचारलं पाहिजे कोणतं महाराज कोणतं महाराज कोणतं महाराज तुझ्या. अरे मग त्या परास मी बादली फेटा बांधतो सरी कट. काय हो जयसिंगराव लगीन करतो म्हणून पुरीला खराबाहेर काढलीचा आणि फसवून तशीच तुम्ही वस्त्रात पूर्गीला फिटवली म्हणून फिर्यात उतरते तुमच्यावर. तुरी तर नव जयसिंगराव नक्कीच कॅरवान आले. लगीन गाठ बांधायला कोण कस्तुरी अगं जयसिंगराव आमचं जावई आहे. जावई आणि तुमचं आहेत का नाही आम्हाला सोबण्यासारखं? तर कस्तुरी तू इथं कशी? रडू नको आता बात आलाय तुझा इथं. कस्तुरी नाही म्हणजे ही भानगड काय? आता काय सांगू, ह्या जयसिंगरावानं लगीन करतो म्हणून सुंदरीला पळवून आणली इथं आणि तशी ठेवली घरात. म्हणजे जयसिंगरावनी पळवून आणलेली पोरगी म्हणजे आपली सुंदरी तर नव्हत. मग काय तर केसा नगळा कापला नव्हा पोरीचा? मी बरं कापू देईन, काय झालं तरी सुंदरा बी माझीच पोरगी आहे. पाया पड बात आहे तुझा कसं कळलं तू? पाया पड बाई नाही म्हणजे अलीकडं आमचं जाणं येणं नाही तवा वळ किसरली असत. जयसिंगराव हो
लवकरात लवकर लगीन उरकून टाका. म्हणजे मामा काय म्हणता काय? नीट कान देऊन ऐका, उद्याच्या उद्या लगीन झालं पाहिजे. जमणार नाही. अरे कोण बोलला रे ह्यो? आवाज बंद. बाबा किरसिंगराव, आमच्या तीन प्रश्नाची उत्तरं द्या. वा वा, भले भले. जावई बापूच्या टिब्बल सीट फटफटीचं काय करणार? प्रश्न नंबर एक, जावई बापूच्या सर्व दोस्त लोकांना आयर म्हणून फेटा बांधणार का नाही तेवढं सांगा. प्रश्न नंबर दोन, आमच्या जावयाला फटफटी आणि तुम्हाला फेटा बांधला म्हणून समजा. आता नंबर तीनचा प्रश्न आहे, फार महत्वाचा आहे. बाबा त्रिसिंगराव, नीट विचार करून उत्तर द्या. तुम्ही एक शरम, तुमचा जावई बेशरम, दोन लग्नाचा कायदा मोडून तारावणीला तुम्ही सवत आणणार का? अरे कायदा काय सांगतोय, ताराला मूल होत नाही म्हणून ताराची लेखी परवानगी मी देतो की? आबा चोप पोरी, अगं काळा बाजार करण्यापरास हे लाख पटीने चांगला. नाही आबा, मी नाही परवानगी देणार. मुक्का देणं ऐकायचं, आम्ही बोलतो तसं वागतो, नाहीतर आमचा झोपत मार्ग माहित आहे. काय हो, मला एक सांगा, आज जे नाटक चाललंय ते ऐकायची काय?
फाइटम फाइटी दे देना दम पम 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 दम पम 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 बस तू गेला तर मला सकाळपासून सवय झाली. अहो ऐका हो ऐका फजीती ऐका ऐका हो ऐका फजीती ऐका ओ जन जन केल्या दोन बायका 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 अहो ऐका हो ऐका फजीती ऐका एका म्याना मधी दोन तलवारी सांगा राहतील कशा भोनी दरडीवर हात ठेवता होती कशी दुर्दशा मृदुंग नवऱ्याचा होई दोन बाजून थपडा खाई अन भांड भांडती अबरू काढती लाज कुणाला है का ओ जन जन केल्या दोन बायका जन जन केल्या दोन बायका अहो ऐका हो ऐका फजीती ऐका महाराज दान दिलं तर घेणार बेटा झोळी त्यासाठीच आहे नाही महाराज झोळीमध्ये नाही मावणार एकाला दोन बायका आहेत दावा आणा दावं आणि बांधून घेऊन जावा घरामध्ये तुझ्या काहीतरी गडबड दिसते आतमध्ये दोन बोलके सिनेमे चालू आहेत सिनेमे एकाच वेळेला चालू आहेत स्टिरिफोनिक असू दे करावे तसे भरावे बेटा खरी गोष्ट सांगितली खरी मानू नको खोटी गोष्ट सांगितली खोटी मानू नको बुवाची एक गोष्ट ऐकून घे तुझ्या नशिबामध्ये संसार सुख दिसत नाही बघ आहो नाही कसं महाराज संसार चांगले डब्बल मांडल्या बेटा तुला एक सांगू सध्या तुला शनीची पीडा चालू आहे शनीची नाही महाराज बायकांची पीडा चालू आहे बरोबर आहे तू त्यांच्या मागे लागलास म्हणून खरं सांगितलं खरं म्हणू नकोस खोटं सांगितलं खोटं म्हणू नकोस दर शनिवारी मारुतीला तेल घालीत चल सुख लागेल बेटा तुझं नाव काय मारुती भैवे जयसिंगराव वा चष्टाक्षरी नाव तुझ बेटा साजूला लई नाही एक 5 रुपये दे महाराज 5 काय पाहिजे 6 देतो कल्याण कल्याण ए बाबरो आवाज जरा ओळखीचं वाटतं खरंय बेटा खरंय आवाय आम्ही तुमचा आबुराव आईला आबुराव खरं सांगू जे शिंगराव तुम्ही एक दुसरं लगीन करून सुखाच्या जीवाला उगा दुःखाचा बिबा घातलाय बघा म्हणजे मी त्यांच्या सुखाच्या जीवाला दुःखाचा बिबा घातला जीवाला त्रास करून घेते अगं काय झालं तर मी ऐक आधी मला कुठेतरी देऊन जवळ घेऊन बस आता घेऊन बसशील भजन भजन करीत बसा दोन भक्कम ताळ चिपड्या मिळत आबरा बाबरा बाबा दादा तुम्ही तरी सांगा बोला तुम्ही तुमच्या बायका नाचून लागत का
चाचा वहिनी काय गोष्टी करते? अहो रोज सकाळी आम्ही उठलो की आमच्या बायकासनी साष्टांग दणवत घालतोय. डबल वहिनीनु रोज रोज भांडून तुम्ही घराला का दणिंदर आणतो? अरे डाण्या वागायचं मानधर झाले रे. बघा तारा वहिनी, निदान तुम्ही आपल्या नवऱ्याला बघा. अरे ते काय ते जीवाचं बरं वाईट करून देईल. काय बरं वाईट करून घेतली? जीव काय तुला नको झाला? गक्कल आबरा बाबरा, माझं काही चुकत असेल तर योग्य वरवंट. अरे गाणं माझ्या डोक्यात. आबरा बाबरा योग्या वरवंट हा शब्द घेऊ नका. मी सांगते झाला डोक्यात पण केली एकदा तर परत तरी. वरवंट घ्या आणि माझ्या टार्गेट राहा. आमचं चुकलं ना. जयसिंगराव काय हे आबराव, तुझ्याकडे आपली एक्स्ट्रा कंपनी नाही भाऊ? मग ही तरी मला काढून दे. कशाला? अंगाला राख पासून गोसावी मिळून निघून जातो कुठेतरी. कुठे मशनात डबल वहिनी. मी एक बोलू बोलणं कडू लागेल पण गुणकारी. तुम्ही दोघींनी न बांधता काम वाटून घ्या, वार वाटून घ्या. तारा वहिनी तुम्ही भात आमची करायची, सुंदरा वहिनी तुम्ही चपाट्यान भाकऱ्या बटवत बसायचं. बरोबर, अगदी बरोबर. कबूल आहे? येतात कपनी काय कबूल आहे? कबूल कबूल. डब्बल वहिनी नू तू वरवंटा तेवढं आज घेऊन जावा. चल तुम्ही एक कपनीची आयडिया एकदम टॉप आले राहो. आम्ही घरी शिवून ठेवली होतं कपनी. म्हणजे म्हणजे काय झालं की कपनी आम्ही निघू का? निघाला काय? तुम्ही असं ते म्हणतो तुम्ही आंघोळ आणि वाईट सकाळपासून यांचं नुसतं चाललंय. काय निघू का? निघाला काय? हा म्हणजे आमचा येणार नाही म्हणजे आपले काय अंदाज येत नाही वाटला. काय झालं कपनी? कपनी चला बाबूराव. काय झालं की कपनी? वा कस शांत वाटतंय आणि असं शांत असलं की सुख वाटतंय आणि जेवण बी चवीनं जास्त जातंय. आणि खरं सांगतो असलं जेवण अंगाला पण चांगलं लागतं. जेवढी चपाती ये मसुरीच्या डाळीची आमची आहे का? मसुरीच्या डाळीची. जेवणाला काय वेगळीच चव आली. काय झाली आवडली ना तुम्हाला? तर मग मिक्स केली आहे. तुझ्या हाताला काही वेगळीच तुझ्या हाताला आयला तिसरंच काहीतरी होत. तिच्या हाताला वेगळीच म्हटलं म्हणजे तुझ्या हाताला चव नाही असं नाही होत. मग तसं होतं तर पायातला काळा आणि हा आमच्या सारख्याच पाठ्या. मी काय म्हणून बघा बघा कशी बोलती कायद्याची. अरे कोणाला कायद्याचे म्हणजे जर काय अगं तुला म्हणते जान जान केल्या दोन बायका. अहो ऐका हो ऐका फजीती ऐका.
जायचं आहे. बंगला पिसला ना माझ्या. काय हो, कुठे चालला तिला घेऊन? काय नाही, तिला बाथरूमला जायचं होतं म्हणून नाणीघर दाखवत होतो. चल थांबा. थांबतो ना आपल्याला. नाणीघर दाखवतात आणि वय हो, नाणीघर त्या वर आहे. हा चला ए चल गा. सर नाणीघर दाखवतात म्हणे. गॅरंटी सस्त दिसत काय नका, चांगला भाग असला पाहिजे.
तू की मांडू किती मांडू या आईला तुझ्या बापाचं काय जाते म्हणजे तू की मांडू हे आता काय काय मांडणार आहे तुम्ही आता करा तुम्ही दोघी मिळून मला कुठतरी मांडा खान घेते होय का माझी बाई होय ग माझी ताई का खान घ्यायला काय उघडी पडली होती लागलं तर तुझ्या पोटात जावंय अग मी घेतला म्हणून माझ्या इरेक्टरीवर घेतीस वय होय होय ग काय खरेदी चालली असं कर मी जातोय घर सोडून या चोळक्याला ठेवून घ्या आईला तुला काय समजा खरं वाटत काय तुझ्या पाया पडतो बाबा हे उचल आणि घेऊन जाऊन तुमचं खाणं दिसतो काय लुगडी नाही काही कर नाही आता तुमची इच्छा असेल तर फुडल्या वेळेला लुगडीच घेऊन ये माझी इच्छा म्हटलं तर माझा जीव असा वर खाली होतोय बघ बघ वाटलं बघ बस सुद्धा जाते बघायचं आता का बाया का म्हणाव तरी काय तुम्हाला आता फटक सुद्धा घात होय बाजारात जावा आणि चांगला नवीन चपाईची घेऊन या अगे नवीन वाले चांगलं सगळं तर किती पाहिजे की गाडीनच आणि होय ग डालला म्हणजे तिला कोण म्हटलं काय म्हटलं चांगला अगाशी झोपा झोपी करते अगे नुसतं झोपा झोपीच नाही चांगलं गाडा सगळं गट पण घेईन अगं बाय 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 काय मिळा हिला आज तुम्हाला काय रागवी घेतली कशी म्हणते म्हणून दोन्ही झाला नाही का तोंडा घ्या याला आमची चूक झाली तुमच्या दोघींची लगीन केलं त्याला झुलका झाला सगळ्या आयुष्याचा सतरा वेळा नुसतं ऐकलं घर सोडून जात घर सोडून जात बाय बाय आम्हाला बघायचंच आहे कसं जाता ते एकदा जाऊन दावा तरी बघू तुला पण बघायचं काय भोळा शंकर मदी गावला कशी होईल सुटका हो जान जान केल्या दोन बायका जान जान केल्या दोन बायका बाबुराव बाबुराव आमचं धनी आमच्यावर आगून एकाईची घरात निघून गेले जरा बघा कुठे गेले ते झालं तरी काय म्हणाव काय नाही आम्ही दोघी कायदाशी मांडत काय म्हणाव तुम्हाला जायला खरंच निघून गेला अगदी खरं निघून गेलं पहिल्या रात्री मांजर मारला चत्ता घोटाळा दुसरा ते आपल्या खानाचं काय करायचं पेटी तुझ्या खानाला सोन्यासारखा दालला निघून गेला आणि खानाचं काय विचारता उचल उचल उठ लवकर मेल्या तुझ्या खानामुळे सगळं रामायण घडलं बाहेर तर काय बघतोय नी का जा काय म्हणगे घर सुटून गेलंय बायकांचं
दुसरी बायको केल्या तर करता दिसते. अगदी बरोबर. दोन बायका म्हणले की बोंब झालीच. जयसिंगराव बघितलं नाही. बायकाची भांडून निघून गेल्या घरातून काय सांगाय तुम्हाला. काय झालं काय झालं बायकांची बातम्या बाकी बघितलं का. दोन बघिन केल्यावर असं होतंय. रामराम बाजू रामराम. अहो जयसिंगरावनं कुठं बघितलं का. नाही काय घर सोडून डोके फिरल्याकड निघून गेलाय बघा. आपण भानगड तरी काय. बायांनी कालवा केलाय घरात. तो दुसरं काय. दोन बायकाचा घोळ. असं म्हणजे सुखाच्या संसाराला दुःखाची दुबा घालून घेतला म्हणायचं. डब्बल वहिनी नू सगळं गाव धुंडाळलं. चावडी बघितली हीर बघितली. काल मी बघितलं गोट्यात बघितलं. कुठं कुठं म्हणून त्याचा पट्ट्या लागला. आता काय करता. जेव्हा होता तेव्हा तोंड ताब्यात नाही ठेवलं. आता बसा टाळ कुठे चालय बाबर. कैदाशीना झाली बाई.
ऐका ओ जन जन केल्या दोन बायका 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 अहो ऐका हो ऐका फजीती ऐका एका म्यानमधी दोन तलवारी सांगा राहतील कशा दोन दरडीवर हात ठेवता होती कशी दुर्दशा मृदुंग नवऱ्याचा होई दोन बाजून थपडा खाई अन भांड भांड ती अबरू काढती लाज कुणाला है का ओ जन जन केल्या दोन बायका जन जन केल्या दोन बायका अहो ऐका हो ऐका फजीती ऐका श्री कृष्णाला सत्य भामा आणि दुसरी होती रुक्मिणी हो कुठल्या कुट हो पारी जात नावला त्यान अंगणी झाड लावलं माझ्याकडं मग फुल कसौतीकडं भांडण ऐकून किसन देवाचा जीवाला बसला चटका हो जन जन केल्या दोन बायका अहो ऐका हो ऐका फजीती ऐका बाबूराव काय तारबीर आली का काय म्हणा कसली तार नाही एवढा कालवा उडालाय म्हणून म्हणतो आम्ही तुझं काय गडबड डब्बल बनी नो घरात काय रडत बसलात कुणाच्या माहितीला जावा तिकडे पैसे तरी मिळते आणि त्या लोकात पद्धत येते तशी ए वहिनीनो अरे रडत काय बसलं नुसती त्याला शोधायचं काहीतरी बघा नुसतं रडून काय असेल मामी कसं राहू सोन्याचं आणि हे बघा आम्ही आमचं जीव घालतो
आता तुम्ही चिंताच करू नका हो आता सोन्याच्या पाटल्या सोन्याचं बिलवर काढून दिल्यावर बिलवर पैसा येईल अहो याच्यात आम्ही चौखंड पालसा गो तुम्हाला एक गोष्ट विचारतो नीट विचार करून उत्तर द्या सुद्धा सारखं सरळ वागाल नाही तर चला आम्ही घेऊन यायचो तुमचा निघाला पुन्हा सुरू काय आम्हाला चांगली अपील घडली आणि हे बघा पुन्हा जर आम्ही अशा मागलो ना तर तुमच्या हाताने चांगली खंडणी कर बसला मारत होती जो काय घरची काम असे ते करायला लागतात जाता का वा बुरा मांडलं तुम्हाला काय तुमचा धाक आहे मग असा जर जयसिंगराव वागला असता तरी असं झालं असतं का 3-13-9-18 गोठळा आहे बाबू काय झालं दुसऱ्यांच्या बायकावर रागवतय तर घरच्या बायकोर नाही आमच्या घरी याचीच बोंब आहे चला आता तयारी लागण निघायलो हुतात्मा चौक कुठे अरे हुतात्मा चौक किधर आहे फाउंटेन आहे थांब का सुबह का टाइम खराब करताय आम्हाला अशी माणसं असतात मुंबईत मुंबईत आले हुतात्मा चौक बघून जाऊ आपलं म्हणलं अतरी हो हुतात्मा चौक कसला बघताय जयसिंगला हुडकूया अगोदर चला आईला कोणता मोरा म्हणायचा यू कम फ्रॉम रजनीश आश्रम
तुझ्या आईला काय बोलली? आश्रम यस 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 आश्रम आश्रम डू यू नो एनी योगासनस आसन आई नो सब आसन तुमच्या शास्त्रामध्ये लिहिले ना सगळी 84 आसन आपल्याला येतात व्हाट व्हाट नाही आसन म्हणजे खरोखर खरोखर म्हणजे येतच ना तुम्ही कवा पण सांगा आपण एकदम तयार आहे आईला बाबूराव आपल्या जैशा सारखं दिसतंय नक्कीच रे पण थांब जरा खात्रीच करून घे ऐका हो ऐका फजीती ऐका ऐका हो ऐका फजीती ऐका ओ जन जन केल्या दोन बायका 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 बाबूराव बाई जवळ असल्या बेना आपल्याला ओळखतो द्यायला तयार नाही घोळात घ्या घोळात घ्या या चला अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक जय सिंगराव अलक निरंजन अलक निरंजन बाबूराव आता करूया जय सिंगरावला आता आपण तो काय आपल्याला सापडत आता आपण गावाला जाऊया त्याचे दोन बायका आहेत ना सुंदरीन तारे आपसापचा ढोव वाटून आपण कसं बोलला सर आओ सुंदरा माझ्या केवढी पिढी काय म्हणतात घरात गेलो सारखं बसा बसा आणि तारी मी घरात गेलो एकदम दुधाचा पहिला गलाच जाणती एवढा मोठा बदाम म्हणू नको तारळ म्हणू नको असं गुटून गुटून चाललेला आहे आईला घेऊ वाटून चला आईला मगापासून ऐकतो तुमचं माझ्या दोन्ही बायकावर डोळा हरे तुमचा आणि तू आम्हाला ओळख देण्यास त्याचं काय झाली थेर चल आता आपण नाही येणार घरला यायला ते दोन्ही बायका म्हणजे आपण नाही येणार अहो बायकांची काळजी सोडा आता अहो अगदी सुता सारख्या सगळे आले पश्चाताप झालाय सारखं तुमच्या नावाने रडत अवशी ती काय करतात गाय म्हशी काय पाळल्यात दुधात तुपानी नुसती रांजर भरून चालल्यात पण खायला बोकत नाही हो चला चला उठा आता उठा चला चला धनी ग कुंकवाचा कुठ असल वनवाशी अन्न असून उपवाशी राजा माझा माझा ग भर तार हित सुकाल नवता तोटा पर माझाच दाम खोटा सांगू कुना सुंदरे ए सुंदरे म्हणायचं हो आवा
वरती भोय गए गटकारे अरे कोणाला गटकारे म्हणतीस का वस्ता तोंडा अरे वस्ता तोंडा ती कोणाला म्हणतीस आता तुला गट तुला मला म्हणतीस भाय भाय काय करणार तू काय करणार आला अरे तुझा आला गट्टी गाव करून जाऊ दे चला काय ओ टप्पर बहिणीनो अरे काय चालले तुम्ही काय कबूल केलं जयसिंगरावला घरी आना आम्ही बांधणार हे काय म्हणायचं सांगा ही लक्की आधी हिचं तोबड बंद करा माझं नाही अहो हिच्या तोंडात चांगलं तोबडा भरा तोड थांब दोघींच्या दाखळ्या आता बसतील जयसिंगराव तुम्हाला धुंदळीत तुमची तिसरी टेपणी आलेली तिसरी टेपणी कोण ही कोण तुमच्या भांडणाला कंटाळून तुमच्या नवऱ्यानं मधल्या काळामध्ये झक मारून खाल्लेला झुणका येऊ ते बरोबरी आत्या हॅलो डार्लिंग हॅलो डार्लिंग जयसिंगराव या अशा वतीवर यायचं तुम्ही चिमणी उचलाल पुन्हा देशांतर का हे बघा ही तुम्हाला घरात नको असेल जयसिंगरावच्या काही आठी तुम्हाला पाळाव्या लागतील बाई कोण आहे भल्या पाटायचं पाणी भरायचं पाणी सोडायचं पाळतून आणि दोघी कबुले टायमाला इकडून वाढायचं दुसरीनं बाजूला बसायचं वाड्याच्या पंखाने वारा घालायचा हे बी का ऐकून पाळतून मिळेल बरं का कबुले राय आता तिसरी आठ फार महत्वाची आहे महाराजांची कागद इच्छा होईल तिकडे कापडे मात्र ऐकून पाळतून नाही जयसिंगराव कबुले आजच्या वटणीवर यायचं तुम्ही चेपणे उचलाल पुन्हा देशांतर का पण कधी असेल काय काट्यानं काटा पडत झालं पावसात जयसिंगराव आता पहिली काय काळजी करून नदीवर पाणी भरायचं काय खाऊन तोंडणार नाही बाप आता जरा पाळायचं पाळतून कबुले काय आता दुसरी आठ जेवायच्या टायमाला एकीनं वाढायचं दुसरीनं बाजूला बसायचं सुंदर वाड्याच्या पंखाने वारा घालायचा हे बी का ऐकून पाळतून मिळेल बरं का कबुले राय आता एवढी कपडे उतरून टाका बाई माझ्या पाया महाराजांची जिकडे त्यांचा मुक्काम पडे तिथं मात्र ऐकून पाळतून नाही बरं का कबुले राय अहो ऐका ऐका फजीती ऐका म्हणजे काय काट्यानं काटा काट गौरव्याची सवत काही काही अखंड तांडव कधी राम राजुष्ट लागली कधी काही काही न डाव साधला अन राम वनी खाडला दशरथ राजा खचून मेला देव योग हा फुटका हो